आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. महाराष्ट्र शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रद्धा तळेकर यांची उपस्थिती आला होती. यावेळी विद्यार्थ्यांनी खेळ कसे खेळावे याविषयी माहिती देणारे नृत्य सादर करण्यात आलं. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेच्या वतीनं 3 दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी महाराष्ट्र शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रद्धा तळेकर या उपस्थित होत्या. शाळेच्या वतीनं त्यांचं लेझिमच्या गजरात स्वागत करण्यात आलं. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत शालेय ध्वजाचं रोहण करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केलं. त्यानंतर विविध खेळ कसे खेळावे त्याविषयीची माहिती देणारे नृत्य सादर करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रद्धा तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. त्यावेळी शाळेच्या सीईओ नीता शुक्ला, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सचिव मोहन कावळे, खजिनदार परवेज पटेल, सहसचिव राजेंद्र ब्रह्मदंडे, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, ॲडव्होकेट सागर तळेकर, क्रीडा शिक्षक अमोल चौगुले उपस्थित होते. शाळेत सुरू असलेल्या 3 दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, क्रिकेट, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, रस्सीखेच, कबड्डी तसेच KG च्या विद्यार्थ्यांसाठी चमचागोटी, टेनिस बॉल थ्रो यांसह अनेक नवीन विविध प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.
क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्याकरिता शाळेचे संचालक मनोज गुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. इट इज माय ऑनर टू कम हियर कारण की खूप छान वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही इथे राहताय, खेळताय, शाळेत येताय, खूप खूप मस्त आहे. मला पण इथे ऍडमिशन असतं, इथे येऊन शिकायला, इथे येऊन राहायला माझी खूप इच्छा आहे, कधीतरी येऊन इथेच राहावं. मी पण सेमी कोकणी आहे, म्हणजे तुम्ही जसे म्हणतात ना, तुम्ही मेन कोकणी लाईक सिंधुदुर्ग, मी रायगडची. म्हणजे काय रायगड म्हणजे कुठे असं लाईनवरचं भगवान. मी पण गावातूनच आली आहे, तुमच्यासारखीच आहे, फक्त थोडीशी अपॉर्च्युनिटी मिळाली मला म्हणून थोडं पुढे जाऊ शकले. सो प्रत्येकाला ती अपॉर्च्युनिटी मिळू शकते, तुमच्याकडे ते टॅलेंट आहेत आणि मेन म्हणजे तुम्हीच पुढचं फ्युचर आहात आपल्या देशाचे. ओके, आपण किती आपलं डेडिकेशन आणि जे कन्सिस्टन्सी म्हणतात ती किती वापरतोय ते खूप महत्त्वाचं आहे. सगळे म्हणतात अगदी पिढीकडे पेशन्स नाही, मला नाही असं वाटत. खूप पेशन्स आहेत, भरपूर पेशन्स आहेत. फक्त काय होतं ना, आपण एका खेळातून दुसऱ्या खेळात उडी मारतो, अरे इथे नाही झालं तर दुसरीकडे बघूया, ट्राय करूया, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण स्वतः ठरवलं पाहिजे की आपण कशात खुश आहोत आणि काय केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपण त्याच्यात 100% आपला देऊ शकतो. ठीक आहे, लहान आहोत त्यामुळे पटकन नाही कळत, पण कधी ना कधीतरी हे आपल्याला ठरवायला हवं. नाहीतर एक म्हण आहे नाही का, काय त्याच्यामध्ये, जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. म्हणजे काय, सगळ्याची थोडी थोडी माहिती आहे पण कशामध्ये तरी आपण मास्टर होणं की ज्याच्यामध्ये आपला हात कोणीच पकडू नाही शकत हे असणं गरजेचं आहे. सगळ्याची माहिती हल्ली गुगलवर पण मिळते ना, गुगलवर काय टाकलं आपण सर्च केलं मिळते की नाही, मिळते. मग आपल्याला सगळ्याची माहिती गरजेची आहे का, गरजेची आहे का, सगळं माहिती असणं गरजेचं आहे का? काही जण हो म्हणतात, काही जण नाही ना, कारण की सगळं मिळतच आहे ना. मग आपल्याला काय महत्वाचं आहे हेच माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याची खडा आणि खडा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. माहितीच नाही तर आपण त्याच्यामध्ये मास्टर असलं पाहिजे. ओके, बऱ्याच वेळेला असं होतं की पॉलिटिक्स आहे, कधी कधी नसतं पण आपल्याला वाटतं आणि कधी कधी खरंच असतं, पण मग आपण त्याला घाबरायचं का? ठीक, प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स असतं. कधी कधी ना असं वाटायचं काही कॉम्पिटिशनला ना आम्हाला मार्क्स कमी मिळायचे, मग आम्ही सांगायचं सर मला मार्क्स कमी मिळाले, खूप कमी पॉईंट दिले त्यांनी, नाही एवढं सांगितलं पण मी माझं चांगलं होतं तरी मला कमी पॉईंट दिले, मला मागे ठेवलं. तर सरांनी काय सांगितलं माहितीये का मला, खूप महत्वाचं आहे. तिला ठेवा बसवा तिथे आई जवळ. ओके, तर सरांनी काय सांगितलं माहितीये का,
तुझी लेवल एवढी उंच आहे ना की तुला कधी कोणी कमी मार्क्स दिलेच नाही पाहिजे, म्हणजे त्यांचा हात तिथे थांबलाच नाही पाहिजे. हे तुम्हाला स्वतःला तुम्ही एवढं कमी पण करा. कुठलं बोलली तिच्यात की पब्लिक तुमच्यासाठी उभी राहिली पाहिजे. सो खेळणं कधीच सोडू नका, बाकीही गोष्टी करा पण खेळा. फक्त मेंटल कपॅसिटी चांगली राहते, आपण हुशार होतो एवढंच नाही, कुठलेही चॅलेंजेस आपल्याला आले ना ते आपण ओव्हरकम करू शकतो खेळण्याने. परत आपली हेल्थ सगळ्यात महत्वाचा घटक. हेल्थ इज येस, हेल्थ इज वेल्थ. म्हणजेच काय? हेल्थ असेल तर वेल्थ आहे, नाहीतर मग आपण खूप कमवून ठेवतो आणि मग काय होतं सगळं चाललंय डॉक्टरकडे जात ना सगळं, जेवढं कमवलेलं असतं सगळं डॉक्टरांकडे द्यावं लागतं. मग आत्तापासूनच फिट राहायला पाहिजे ना. आधी मी मस्त कमवतो आणि मग काय, मग माझ्या हेल्थकडे लक्ष देतो. सो तुमचं खरं वय आहे की आत्तापासून तुम्ही स्वतःला फिट ठेवा, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करा आणि स्वतःला फिट ठेवा. आता तुमचं सगळे सर्वजण असे पॉझिटिव्हली ऐकतायत, सगळ्यांनी लक्ष देतायत, माझा मलाच खूप आनंद होत आहे त्यामुळे की प्रत्येक जण तेवढा कान लावून बसलेला आहे. सो ऑल दी बेस्ट. आणि मेन म्हणजे ज्या तीन दिवस तुमच्या कॉम्पिटिशन आता होणार आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी जिंकेल कोणी हारेल, जो जिंकेल त्याला त्याचं अभिनंदन, जो नाही जिंकला त्यांनी रुसून फुकून नाही बसायचं, नेक्स्ट टाइम अप्लाय येईल ठीक आहे. पण नेक्स्ट टाइमसाठी आत्ताच नाही विचार करायचा, आधी जिंकायचा प्रयत्न करायचा, नाही जिंकलं तर नेक्स्ट टाइम ठीक आहे. एव्हरीवन इज रेडी? ऑल दी बेस्ट, थँक यू. आज नॅशनल इंग्लिश मिडियमचा क्रीडा स्पर्धेचा आज उद्घाटन समारंभ आहे आणि मुलांनी देखील मोठ्या पद्धतीने सहभाग घेत आहे, काय सांगा? तसा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला स्पर्धेमध्ये, भरपूर मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि एवढे उत्कृष्ट पद्धतीचं मैदान म्हणजे बनवण्यापासून सुरुवातीपासून म्हणजे पूर्ण मैदानाची पूर्वतयारी पूर्ण सुरुवातीपासून जे मैदान चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे त्याच्यासाठी सुयोग सर आहेत, स्पोर्ट टीचर कबड्डी प्लेअर आहेत, दणवटे सर आहेत, म्हणजे आम्ही भरपूर मेहनत घेतली ग्राउंड तयार करण्यासाठी की जेणेकरून स्पर्धा ज्या होतात आता म्हणजे वार्षिक खेळ जे होतात हे खरोखर प्रतिस्पर्धी म्हणजे इतर शाळेच्या मुलांसोबत जे स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी जे मुलं खेळत आहेत त्या पद्धतीचे आम्ही प्रॅक्टिस घेऊन त्या पद्धतीनं आम्ही योग्य त्या नियमाप्रमाणे स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि खेळवत आहोत. मग त्याप्रकारे आता सकाळपासून ही स्पर्धा सुरुवात झाली, ज्युनियर के जी सिनियर के जीची पण स्पर्धा झाली, त्यांच्यामध्ये 25 मीटर हार्डल्स रन ठेवले ज्युनियर के जीसाठी, त्याच्यानंतरनं लेमन स्पून वगैरे ठेवले, त्याच्यानंतरनं हॉपिंग रेस ठेवली, त्याच्यानंतरनं 1st to 4th यांची 50 मीटर रेस ठेवली, त्याच्यानंतरनं 5th to 10th रिले रेस ठेवण्यात आली 4x100 meter रिले, म्हणजे मुलामुलींची रिले स्पर्धा झाली. त्याच्यानंतरनं आता लाँग जम्प हाय जम्प हे खेळ प्रकार चालू आहेत, म्हणजे असे अशा प्रकारे भरपूर आम्ही गेम घेतलेले आहेत आणि ते 3 दिवस इथून पुढे चालणार आहेत. हा आजचा पहिला दिवस आहे. मुलांमध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, भविष्यात मुलांमध्ये काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे आता आम्ही सुरुवातीपासून जे आता शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या त्यामध्ये प्रत्येक गेममध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं, पण असा कुठलाही गेम गेला नाही की आम्ही रिकाम्या हाती परत आलो, म्हणजे प्रत्येक इव्हेंटला आमचा 1st, 2nd, 3rd, 1st, 2nd, 3rd असा नंबर बसलेलाच आहे, तालुका लेवलला जिल्हा लेवलला आणि आता सपॅक म्हणून गेम आहे म्हणजे हॉलीबॉलसारखाच आहे फक्त तो पायान खेळायचा आहे सपॅक टकराव गेम, त्यामध्ये आपला एक शाळेचा विद्यार्थी स्टेट लेवलला जाऊन आलेला आहे. त्याच प्रकारे कालच ऐकंदोची स्पर्धा आली विभागीय स्पर्धा, त्या विभागीय स्पर्धेमध्ये अंडर 14 स्वरा कुबल नावाची मुलगी आहे तिनं 3rd rank मिळवलेली आहे. मी नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचा PE टीचर, मी इथे स्पेशली कबड्डी या स्पोर्टसाठी आलेलो आहोत, तर इथल्या मुलांमध्ये एक चांगली एनर्जेटिक आणि ॲथलेटिक्ससाठी खूप मोठी क्षमता असूनसुद्धा ती मुलं चांगल्या लेवलला पोचत नाही आहे, तर मनोज गुळेकर या आमच्या चेअरमन सरांचा एक मोठा त्यांना पुढे नेण्याचा उद्देश आहे की इथून जी मुलं
चांगल्या लेवलला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला रिप्रेझेंट करतील आणि चांगल्यातले चांगले ॲथलीट इथून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळतील यासाठी आम्ही खूप मोठे प्रयत्न करतो. मी एकनाथ धनवटे या ठिकाणी तायकोंडो आणि फेन्सिंग हा गेम शिकवतो. तर या ठिकाणची मुलं जी आहेत खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत आणि यावर्षी या स्पर्धेतून आम्ही विभाग स्तरावर देखील चांगली चमक दाखवलेली आहे आणि यापुढे देखील चांगल्या आमचा जो गेम आहे तो चांगल्या पद्धतीने पुढे मुलांना प्रॅक्टिस देऊन त्यांना चांगले चांगले जसे मेडल मिळतील याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.